महिलेला पाहून डोळा मारणं विनयभंग ठरतो असा निर्णय माझगाव दंडाधिकारी न्यायालयानं दिलाय. आणि या प्रकरणामध्ये कोर्टानं भायखळा इथल्या एका 20 वर्षाच्या तरुणाला दोषी ठरवले. आरोपीनं हात पकडून डोळा मारल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला होता. आणि या प्रकरणामध्ये कोर्टानं हा विनयभंगाचा गुन्हा असल्याचं म्हटलंय. कोर्टानं आरोपीला 2000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत. कोर्टाचा हा निर्णय आहे, महिलेला पाहून डोळा मारणं विनयभंग ठरतो असा निर्णय माझगाव दंडाधिकार न्यायालयानं दिलाय. आणि या प्रकरणामध्ये कोर्टानं भायखळा इथल्या एका 20 वर्षाच्या तरुणाला दोषी ठरवलेलं आहे. या आरोपीनं हात पकडून या महिलेला डोळा मारला होता असा आरोप या तक्रारदार महिलेनं केला होता. आणि या प्रकरणामध्ये कोर्टानं हा विनयभंगाचा गुन्हा असल्याचं म्हटलंय.